आज हॉकर्स व टपरीधारक युनियन नाशिक तर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेने 15 मार्च 2016 महासभेमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा ठराव पारित केला होता. शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेशिवाय पारित झालेला असून तो रद्द व्हावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनासोबत 17 डिसेंबर 2018 ही प्रत जोडण्यात आली आहे. तसेच तातडीने याबाबत विचार होऊन शहरातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2014 अंमलबजावणी करताना फेरीवाले टपरीधारक रस्त्यावर बसणारे विक्रेते यांच्यावर करीत असलेल्या चुकीच्या कार्यवाही विरुद्ध आपल्या संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांना संघटनेच्या वतीनं निवेदनही दिले आहे. या निवेदनामध्ये सध्या महानगरपालिका अंमलबजावणी करीत असलेल्या हॉकर्स नो हॉकर झोनचा फेरीचा विचार व्हावा, तसेच 15 मार्च 2016 महासभेमध्ये मंजूर झालेला फेरीवाला संदर्भातील ठराव फेरीवाला समितीच्या मंजुरीशिवाय झालेला आहे त्याला स्थगिती द्यावी. तसेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करीत असताना त्यांना आकारली जाणारी फी अवाजवी असून ती कमी करण्यात यावी असंही या निवेदनाद्वारे सांगण्यात आलं. यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम बंद झालीच पाहिजे, मोहिमेत जप्त झालेला माल ताबडतोब परत मिळालाच पाहिजे, युनियनने सुचवलेल्या पर्यायाचा विचार झालाच पाहिजे, पुनर्वसनाशिवाय व शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेशिवाय होत असलेला कारवाईचा निषेध, गोरगरिबांची रोजी रोटी वाचलीच पाहिजे अशा अनेक प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी महानगरपालिकेच्या या दडपशाही विरुद्ध महानगरपालिकेसमोर प्रचंड निदर्शने करून या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी महानगरपालिका शहर फेरीवाला समिती सदस्य सरचिटणीस जावेद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाईट जावेद शेख, आमची प्रमुख मागणी आहे का सर्वोच्च न्यायालयाच्या निवाळ्याप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी फेरीवाला समिती बनवलेली त्या फेरीवाला समितीमध्ये 7 सदस्य आमच्या युनियनचे असताना सुद्धा महानगरपालिका एकतर्फी निर्णय घेते. तेव्हा जे काही फेरीवाल्यांसंदर्भात जे निर्णय व्हायला पाहिजे ते फेरीवाला समितीमध्ये निर्णय व्हायला हवे, परंतु महानगरपालिका तसे करत नाही आहे. जे झोन जिथं व्यवसाय होणार नाही अशा ठिकाणी महानगरपालिकेने झोन दिलेले आहे. आणि आमची प्रमुख मागणी एक 15 मार्च 2016 महासभेमध्ये यांनी जे मंजूर केलेले ठराव आहे ते आम्हाला मंजूरच नाही आहे, त्याला स्थगिती देण्यात यावी. कारण जे काही निर्णय व्हायला हवे ते प्रथम फेरीवाला समितीमध्ये निर्णय व्हायला हवे. महानगरपालिका फेरीवाल्यांना अवाच्य कर लावत आहे, त्यांची रोजंदारी पावती ही जास्त प्रमाणात लावत आहे, त्यांचं उत्पन्न होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त जर ती पावती लावत असेल तर लोक व्यवसाय कसे काय करतील. आज फेरीवाले 60, 65, 70, 75 वर्षाचे वयोवृद्ध लोक आहात, हे रस्त्यावर बसून आपलं गुजरान कसं करताय देशासाठी ते एका प्रकारे सेवा करताय स्वयंरोजगार करून, परंतु महानगरपालिका त्यांच्याकडे एक उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहते. महानगरपालिकाची भूमिका काय हवी आहे का या लोकांनी जे रोजगार करताय यांचा रोजगार कुठे होईल अशा ठिकाणी यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, ठीक आहे, परंतु महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही आहे आणि या लोकांना उद्ध्वस्त करते. पोलिसांची मदत घेऊन या लोकांवरती एक मोठमोठे असे गुन्हे दाखल होत आहेत, ज्या गुन्ह्यांमध्ये हे लोक भरडले जात आहेत, यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या निदर्शनावेळी सरचिटणीस जावेद शेख, संघटक सचिव नवनाथ लवाटे, सल्लागार चंद्रकला पारवे, उपाध्यक्ष जयाताई पाटील, कोषाध्यक्ष चित्रा मुसमाडे, सदस्य अंजना धोंगडे, उपाध्यक्ष सुरेश आवाड, प्रसिद्ध सचिव नारायण दामणे, सदस्य संजय बर्वे, सचिव प्रशांत कासार, सचिव रत्नदीप देशपांडे, सल्लागार निलेश कुसमोडे, शकील तांबोळी, किरण कासार, नवनाथ आहे, धीरज पणाळे, सोमनाथ फड, सचिन मोगरे, भास्कर राठव, श्रीवास्तव, दीप्ती बेदार्डे, विशाल कुमावत आदी उपस्थित होते. करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.